सभा होते उद्धव ठाकरेंची, जनसंवादाची सुरुवात होते दुसऱ्या टप्प्यातली, परंतु इथल्या सभेला, खास करून कुडाळ इथल्या सभेला मात्र निलेश राणेंनी विरोध केलेला आहे. भर चौकात सभा घेण्यापेक्षा मैदान किंवा हॉलमध्ये सभा झाला, लोकांची गैरसोय होते असं त्यांचं म्हणणं. निलेश राणेच्या या बकवासगिरीला आम्हाला उत्तर देण्याची आवश्यकता नाही आहे. आज हा जो पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा दौरा आहे, हा जनसंवाद दौरा आहे आणि त्या जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने ते सावंतवाडीच्या गांधी चौक, त्यानंतर इथे जिजामाता चौक, ते करून मालवणला जातील. कणकवलीला संध्याकाळी मैदानामध्ये जाहीर सभा आहे आणि उद्धवजींच्या आजच्या सभेमुळे ज्यांच्या पोटात पोटसूळ उठलेलं आहे ते अशा पद्धतीची डरावडराव करतील आणि त्यामुळे त्यांच्या या डरावडरावकडे लक्ष देण्याची आम्हाला आवश्यकता नाही. भाजपकडनं असं म्हटलंय की आमच्या नेत्यांवर जर आक्षेपार्ह विधान केलं तर सभा उधळून लावू. हे त्यांच्या कोणाचे माय व्हायलेली आहे? हिंमत असेल तर नुसत्या कुठल्या गल्लीत येऊन दाखवा, चौकात तर सोडाच. तुमच्या सगळ्यांचं वस्त्ररण करण्यासाठी तर हा जनसंवाद आहे. आज भारतीय जनता पक्षाच्या पापाचे घडे भरलेले आहेत म्हणून तर त्यांना त्यांच्या पायाखालची वाळू घसरत चाललेली आहे, त्यामुळे धमकी देण्याची आता त्यांची लायकी आहे का ते बघावं लागेल. पक्षफुटीनंतर पहिल्यांदा उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर येत आहेत, कशा प्रकारचं बळ कार्यकर्त्यांना मिळेल या दौऱ्यावर? कार्यकर्त्यांचं तर बळ खूपच चांगल्या पद्धतीने मिळेल. कार्यकर्ता उत्साहित तर होईलच आणि येणाऱ्या सगळ्या निवडणुका, खासदारकी असेल, आमदारकी असेल, जिल्हा परिषद असेल, या सगळ्या निवडणुका ह्या आम्ही आता शिवसेना आणि आघाडी याच्या या पक्षाच्या माध्यमातून जिंकणार म्हणजे जिंकणारच. ही एकच अवलादांची कीड आहे, बाकी तसं कोण नाही. मागच्या 10 वर्षांमध्ये कोकणातलं राजकारण अत्यंत शांततामय आणि सुसंवादाचं राहिलेलं आहे, पण एक जे घराणं आहे त्याच्यामध्ये जो किडा वळवळतो त्याच्यातूनच अशा पद्धतीची बेताल वक्तव्य केली जातात, बाकीकडून कोणाकडून नाही. कोणी यायचं तर नाही या, फक्त मनात असे मानसिकता ठेवून घ्या की आपल्याला 2.5 लाखाच्या फरकाने आपटायचं आहे. त्याचबरोबर रत्नागिरी पारसू इथल्या प्रकल्पाला आपला नेहमी विरोध राहिलेला आहे, उद्धव ठाकरे दुसऱ्यांदा पारसूला भेट देत आहेत, हा विरोध परत एकदा तीव्र करण्याचा प्रयत्न आहे. रिफायनरीला आमचा विरोध आहे म्हणजे आहेत आणि तो राहणार सुद्धा. रिफायनरी सारख्या कोकणचा विनाश करणारे प्रकल्प आम्हाला नको आहेत इथे, तर चांगले कोकणच्या पर्यटनाला आणि कोकणच्या भूमीला मानवणारे प्रकल्प इथे आणा, ही मागणी जी आहे. त्यामुळे उद्या रिफायनरी ग्रस्त आहे ते पुन्हा एकदा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटतील आणि रिफायनरीचा विरोध आमचा कायम राहील. राणेंनी म्हटलं होतं की रिफायनरी तिथेच करणार, हिंमत असेल तर करून त्या बारसूच्या त्या पंचक्रोशीमध्ये दशक्रोशीमध्ये नारायण राणेंनी पाऊल ठेवून दाखवावं आणि तिथे काय बोलायचं ते बोला, हिंमत असेल तर. एकीकडे शिवसेना प्रकल्प जात आहेत म्हणून ओरड करते असा आक्षेप असा भाजप म्हणत आहे, तर दुसरीकडे सी वर्ल्ड सरकार प्रकल्प शिवसेनेने घालवला असा आरोप. सी वर्ल्ड मध्ये सी वर्ल्डच्या नावाखाली नीलम हॉटेल जे काय प्रायव्हेट लिमिटेड आहे ह्या खासगी हॉटेलसाठी आणि ते नारायण राणेच्या कुटुंबियांच्या साठी किती जागा हडप केली जात होती. आमचा आक्षेप त्या 1000 जागा अधिग्रहण करण्यासाठी होता आणि जी किनारपट्टीची जागा आहे तिथे तुम्ही सीवळ करा, पण त्या सीवळच्या नावाखाली जवळजवळ 1300 एकर जमीन हडप करायची आणि सीवळला फक्त 300 एकर द्यायची आणि 1000 एकर जमीन नीलम हॉटेल प्रायव्हेट लिमिटेडसाठी खरेदी करायचं चाललंय, त्याला आमचा विरोध होता. ओके, थँक्यू. चला, धन्यवाद. हा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.